गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। पूर्वाशाही तर पाठीमागच्या क्लासमध्ये आपण मुक्या प्राण्यांची कैफियत हा पाठ पाहिलेला आहे आणि या पाठामध्ये वेगवेगळे प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की जसं चिमणी आहे, गाय आहे, नाग आहे, मासोळी आहे। तर या ठिकाणी हे प्राणी आपण पाहिले आणि या प्राण्यांची वेगवेगळी तक्रार आहे। तर तक्रार कुणाबद्दल आहे? फक्त माणसाबद्दल, की माणसानं काय केलेलं आहे, की या प्राण्यांचं जे जगत आहे तर इथं हस्तक्षेप करून या माणसानं ते त्यांचं ते संतुलन पूर्णपणे बिघडवून टाकलेलं आहे। निसर्गाचं संतुलन बिघडवून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं या प्राण्यांना कसा त्रास होतो हे या पाठातून आपल्याला पाहायला मिळते। तर आता पाठाचा थोडक्यात सारांश पाहूयात। काय सांगितले पाठामध्ये? कैफियत, कैफियत म्हणजे प्राण्यांची तक्रार याच्यामध्ये मांडलेले आहे। त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा कोण येतं? तर पहिल्यांदा येते चिमणी। चिमणी काय म्हणते? चिव 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 ग तिकडे तू कोण ग। तर त्या ठिकाणी मग तिथं प्रवेश होतो गायीचा आणि गायीची अशी तक्रार असते। गायीचं नाव काय असतं? कपिला मावशी, म्हणजे कपिला असं तिचं नाव असतं। आणि चिमणी म्हणजे चिमणी त्या ठिकाणी तिला म्हटलेलं आहे चिऊ। चिऊ या गायला म्हणते कपिला मावशी। तर चिऊची काय तक्रार आहे? की छाती धडधडते। छाती धडधडणे म्हणजे भीती वाटणे। छाती धडधडणे भीती वाटणे। तर छाती धडधडणेचा तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की छाती धडधडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा। तर छाती धडधडणे भीती वाटणे। आता पुढे आपण पाहतोय, तर चिवताईला भीती वाटत आहे कशाची? मोबाईलचा आवाज। पहिली भीती कशाची वाटत आहे? मोबाईलच्या आवाजाची। नंतर गाय सांगते तू नाजूक आहेस आणि त्याच्यामुळं तू कशी झालेली आहेस? एकदम घाबरलेली आहेस। कासावीस होणे, तू कासावीस झालेले आहेस। कासावीस होणे म्हणजे कासावीस होणे, व्याकुळ होणे। कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे। कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे। आणि छाती धडधडणे म्हणजे काय? भीती वाटणे। तर अशा प्रकारे आपण हा पाठ पाहिलेलाच आहे की चिवतायला भीती वाटते कशाची? मोबाईलच्या आवाजाची। गायला भीती वाटते प्लॅस्टिकचा ढीग, ज्यावेळी ती कुठेही चरायला जाते शेतामध्ये
त्यावेळी घासाबरोबर तिच्या प्लॅस्टिक जात आहे, तर याची तिला फार भीती वाटते. पोटशूळ उठणे, ती म्हणते माझा तर पोटशूळच उठतो, माझे तर पोटशूळच उठते म्हणजे काय? पोटशूळणे म्हणजे पोट दुखणे, पोटशूळ उठणे पोट दुखणे. आणि आता त्या दोघी जणी कुठं जातात? तलावावरती पाणी पिण्यासाठी. तर तिथं गेल्यानंतर मासोळी असते, ती मासोळी म्हणते अगं अगं चिवताई कपिला मावशी, इथलं पाणी पिऊ नका, कारण इथलं पाणी कसं आहे एकदम विषारी आहे. कारण माणसाने कोणतेही विषारी त्या ठिकाणी जे सांडपाणी आहे ते त्या पाण्यामध्ये सोडलेलं आहे, त्यामुळे ते विषारी झालेलं आहे, तर इथलं पाणी पिऊ नका असं मासोळी त्यांना सांगते. आता पुढे आहेत नागोबा. तर नागोबांचा सुद्धा काय आहे तक्रार? की त्यांना राहण्यासाठी वारूळ नाही, शेती नाही, लोक पकडून काय करत आहेत, लाह्या देत आहेत, आणि ही अंधश्रद्धा आम्हाला नको आहे. मग गाय सुद्धा म्हणते माणसाला उद्देशून बोलते की मुक्या प्राण्यांना तुम्ही का त्रास देत आहात, त्रास तुम्ही देऊ नका. मग अशामुळे काय होतं की जंगलांचा ऱ्हास होतो. ऱ्हास होणे म्हणजे जंगल सर्व या ठिकाणी नष्ट होतात किंवा नुकसान होतं. ऱ्हास म्हणजे नुकसान किंवा हानी, नष्ट होणे, ऱ्हास नुकसान. तर अशा प्रकारे जंगलांचं नुकसान झालेलं आहे. आता पुढे मग सर्व प्राणी मिळून या ठिकाणी माणसाला म्हणतात की माणसा माणसं असं करू नको, कारण त्याच्यामुळे काय होणार आहे, हे जे पूर्ण वातावरण आहे ते प्रदूषित होणार आहे. मग तुला कोणतंही काय मिळणार नाही, दूध मिळणार नाही, अन्न मिळणार नाही, धरती माता तुलाच दूषण देईल म्हणजे दोष देईल. दूषणे देणे म्हणजे दोष देणे, दूषणे देणे म्हणजे दोष देणे. तर धरती माता दोष देईल आणि अन्न पाणी मिळणार नाही, दूध मिळणार नाही, मग तेव्हाच तुला आमची आठवण होईल आणि मग तेव्हा तू जागा होशील आणि पर्यावरणाचं संरक्षण करशील, असं सर्व प्राणी त्याला म्हणतात. आता शेवटी माणूस, त्याला पण कळती त्याची चूक, तो काय म्हणतो, नका नका असं बोलू मी, आमचं वर्तन म्हणजे आमची जी वागणूक आहे, वर्तन म्हणजे वागणूक, वागणूक, वर्तन म्हणजे वागणूक. तर मी जी ही माझी वागणूक आहे, आमची वागणूक, माणसांची जी वागणूक आहे ती मी बदलून टाकेल, अशा प्रकारे तो माणूस त्यांना म्हणतो. पूर्वा ऐकायला येते, पूर्वा पूर्वा ऐकायला येते, येस ऑर नो? पूर्वा साउंड इज नॉट कमिंग का ग? आता येतोय. हॅलो पूर्वा, हाँ गुड मॉर्निंग. पण आवाज येतोय का तुला आता? हाँ अगं गुड मॉर्निंग, पण आवाज येतोय? येतोय ना? हो ओके. तर आता आज आपण काय करणार आहे, मुक्या प्राण्यांची कैफियत हा पाठ काढ बरं. किती पेज नंबर? 45. हाँ तर तो पाठ थोडंसं एकदा पहा आणि आता आपण त्याचे स्वाध्याय पाहणार आहोत, कारण हा पाठ शिकून झालेला आहे. आता थोडक्यात मी सारांश पण सांगितला. तर आता आपण स्वाध्याय पाहायचे आहेत. ऐकायला येते? ओके.
आता तू एकटीच इथं आहे तर तू एकटीनच उत्तरं द्यायची आहेत. स्वाध्याय पेज नंबर 46. प्रश्न पहिला. तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. तर हे स्वाध्याय आपण बऱ्यापैकी पाहिलेले आहेत. कुठपर्यंत आलेले आहेत स्वाध्याय? प्रश्न नंबर किती आहे? प्रश्न क्रमांक 4. 4 पण झालेलं आहे. तूच सांगितलं होतं पाण्यात राहणारे वगैरे, जंगलात राहणारे. बरं सांग बरं एकदा, पाण्यात राहणारे वरती दिलेले आहेत, पाण्यात राहणारे त्याच्यापैकी सांगायचे, जे असतील ते सांगायचे. पाण्यात राहणारे कोण? हाँ, जलचर. ओके, पाण्यात राहणारे जलचर. आता जंगलात राहणारे हाँ, जंगलात राहणारे वनचर. ओके, आता जमिनीवर राहणारे भूचर. ओके, आता जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी रे. जमीन व पाणी हाँ उभयचर. जमीन पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे म्हणजे उभयचर. ओके, आता खालील शब्दांचे समानार्थी द. प्रश्न 5वा आहे. हाँ, आवाज येतोय ना पूर्वा? प्रश्न 5वा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. हाँ ओके, तर पहिला आहे किनारा. किनारा, तर त्याच्यासाठी पाठामध्ये कोणता शब्द आलेला आहे किनारासाठी? पाठामध्ये शोधायचं. किनारा. आ 45 पानावरती शोधायचं, त्याच्यासाठी तिथे आलेला आहे तो शब्द किनारासाठी. नाही, किनारासाठी आहे शब्द. नाही का आपण म्हटलं? आवाज येतोय आता? हॅलो पूर्वा. आवाज येतोय? दरवाजा कुठे बारा? किनारासाठी शब्द आहे आता येतोय आवाज पूर्वा. हॅलो पूर्वा. नाही, इथून नाही काय करता येत. हाँ ओके, आवाज येतोय. ठीक आहे, आता किनारासाठी शब्द आहे मिलून देते. कदाचित येत नाहीये, शोध तू एकदा मध्ये शोध. साठी शब्द आहे काठ. काठ,
किनारासाठी शब्द आहे काठ. आता दुसरा शब्द कोणता आहे? जल. जलसाठी कोणता शब्द आहे? जलसाठी कोणता शब्द आहे? ओके, जलसाठी शब्द आहे पाणी. ओके, आता पुढचा आहे मासा. मासासाठी कोणता शब्द आलेला आहे पाठामध्ये? शोधायचे पाठामध्ये मासा. हाँ, मासोळी. मासासाठी शब्द आलेला आहे मासोळी. ओके, मासोळी हा शब्द आलेला आहे पाठामध्ये. आता पुढचा आहे शेवट. शेवटसाठी कोणता शब्द आहे? शेवट. आता येतोय आवाज? हाँ, ओके. शेवट. शेवटसाठी कोणता शब्द आहे? ऱ्हास होणे म्हणजे शेवट होणे, तर त्याच्यासाठी शब्द आहे ऱ्हास. शेवट होणे म्हणजेच ऱ्हास होणे. ऱ्हास कसं लिहायचं? शेवट होणे म्हणजे नष्ट होणे. त्याच्यासाठी शब्द दिलाय ना, वरती शब्दार्थ मध्ये आहे रहस. रहस. ओके, हा, आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. पुढचा शब्द काय आहे? आठवण. पुढचा शब्द आहे आठवण. त्याच्यासाठी शब्द सांगायचा आहे समानार्थी. समानार्थी शब्द सांगायचा आहे. आठवण साठी समानार्थी शब्द सांगायचा आहे. आठवण. आठवण साठी समानार्थी शब्द आहे स्मरण. ओके, स्मरण कसं लिहायचंय? स्मरण म्हणजे आठवण. ओके, पुढचा शब्द आहे नातेवाईक. नातेवाईक त्याच्यासाठी कोणता शब्द आहे पूर्वा? नातेवाईक. हा, राईट आहे आन्सर तुझं वरच स्मरण. आता नातेवाईक साठी शब्दार्थ मध्ये आहे आपल्याला
नातेवाईकसाठी कोणता शब्द आहे? आता येतोय का आवाज? आवाज येतोय? ओके, आता येतोय ना? ठीक आहे. हाँ, नातेवाईक साठी शब्द दिलेला आहे पाठामध्ये, शब्दार्थमध्ये आहे. येत आहे पूर्वा? नाते शब्द. हाँ, सगळे सोयरे. सगळे सोयरे. सगळे सोयरे. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे. खालील शब्दांचे लिंग बदला. प्रश्न आहे, चिमणी. खालील प्रश्नांचे लिंग बदला. प्रश्न आहे, चिमणी. नाही, लिंग बदलायचे पूर्वा. जसं चिमणीचं होईल चिमना, स्त्रीलिंगचं करायचंय पुल्लिंग. चिमणीचं काय होईल? चिमना. हे बघा, सर, चिमणीचं चिमना. चिमणी चिमना. ऐकायला येते पूर्वा? हॅलो पूर्वा, ऐकायला येते? पुढचा प्रश्न आहे, नाक. नाकचं काय होईल? जसं चिमणीचं चिमणा, तसं नाकचं नाग. नागचं काय होईल पूर्वा? पूर्वा ऐकायला येते? हा, नागचं नागिन. ओके, नागचं होईल नागिन. ठीक आहे. आता पुढचं आहे, वाघ. वाघचं काय होईल? लिंग बदल. लिंग बदलल्यानंतर वाघचं काय होईल? ठीक आहे. लिहिताना असं लिहायचं, वा घी न, वाघिन. वाघचं लिंग बदल, वाघिन. ठीक आहे. आता प्रश्न सातवा झालेला आहे. आता पाहायचा आहे प्रश्न आठवा. तर प्रश्न आठव्या साठी काय केलेलं आहे? खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. याच्यामध्ये पहिला वाक्प्रचार दिलेला आहे, उदास दिसणे. दुसरा दिलेला आहे, कासावीस होणे. तिसरा आहे, डोळे पाणावणे. आणि चौथा आहे, डोळे उघडणे. तर आपल्याला खाली जी वाक्य दिलेले आहे ते 1, 2, 3, 4,
चार वाक्य, तर त्या चार वाक्यामध्ये हे वरचे चार वाक्प्रचार जे योग्य आहेत ते घालायचे आहेत. तर पहिला आहे, सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी डॅश डॅश होत होता. इथं काय शब्द घालशील? पूर्वा. हाँ ठीक आहे, कासावीस. बरोबर, कासावीस होत होता. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. कासावीस होत होता हा शब्द तिथे घालायचा आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आवडते पेन हरवल्याने संजय आज डॅश डॅश दिसत होता. इथं कोणता शब्द येईल? हाँ उदास. ओके छान, उदास. ओके, आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता. असं पूर्ण लिहायचंय, पूर्ण वाक्य लिहायचं. उत्तर लिहिताना फक्त उत्तराचे शब्द नाही लिहायचे, पूर्ण वाक्य लिहायचं. ओके, आता पुढे, पाणी टंचाई भासू लागताच पाणी बचती बाबत सर्वांचे डॅश डॅश उघडले. हा डोळे, नुसतं तिथं आता फक्त आपल्याला काय घालायचे? डोळे हा एकच शब्द त्या ठिकाणी घालायचा, डोळे उघडले. आता इथं पहा, खालचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये दोन शब्द घालायचे. कसे? तर रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे पुढे. ओके छान, डोळे पानावले. डोळे पानावले असं शेवटी येईल. इथपर्यंत समजलंय पूर्वा? इथपर्यंत हा ओके ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. तर पुढचं आहे, धडधड तगमग यांसारखे आणखी शब्द लिहा. धडधड तगमग, धडधड कसा लिहिलाय, तगमग कसा लिहिलाय, तसे आणखी शब्द मी सांगते. एक शब्द बाकीचे तू सांग, तुला जे येत आहेत ते. इथं फडफड, फडफड. हा आहे शब्द धडधड सारखा, आणि तगमग सारखा सांगते तुला शब्द झगमग. आता येतोय आवाज? धडधड सारखा शब्द आहे फडफड, आणि तगमग सारखा शब्द लिहिलाय मी झगमग. आता त्याच्यामध्ये तुला येतोय का बघ? हे बघ, धडधड कसा लिहिला आहे, दोन्ही शब्द म्हणजे धड धड दोन्ही एकमेकांना जोडून तसेच पाहिजेत. जसं मी फड फड तसेच पाहिजेत. आणि त ग म ग, आता ग ग आहे सारखं, परंतु पुढचे त आणि म हा शब्द बदललेला आहे. तसाच पाहिजे आपल्याला. जसं लिहिला मी झ आणि म, झगमग असे. खडखड. ओके खडखड. हे बघ खडखड. हा बरोबर. आणखी आणखी कोणता येईल शब्द?
हे बघ, आता आपण कोणता पाहिला, धडधडता आहेस तिथे दिलेला. डगमग. हा ओके, तो तगमग साठी व्यवस्थित आहे डगमग. कोणता? डगमग. डगमग ओके. फडफड, खडखड, गडगड आणि बडबड. फडफड, खडखड, गडगड आणि बडबड हे झाले धडधड सारखे शब्द. आवाज येतोय पूर्वा? पूर्वा आवाज येतोय? हॅलो. हा ओके, तर धडधड सारखे मी शब्द सांगितले, मी पुन्हा लिहिते. धडधड सारखे शब्द आहेत फडफड, नंतर दुसरा आहे खडखड, तिसरा आहे गडगड आणि चौथा आहे बडबड. आले लक्षात कसे लिहायचे शब्द? हे शब्द आहेत धडधड सारखे. ओके, हे शब्द आहेत धडधड सारखे. आता आपल्याला लिहायचे आहेत तगमग सारखे. तगमग सारखे शब्द मी इथं लिहिते. झगमग. झगमग नंतर लगबग. लगभग या ठिकाणी व्यवस्थित लिहायचंय. लगभग इथं पुन्हा लिहिते. लगभग व्यवस्थित नाही आला तो. हा लगभग ओके. डगमग. आहे झगमग, लगबग, डगमग आणि शेवटचा आहे दग. तर अशा प्रकारे हे शब्द आहेत. ओके ठीक आहे. ओके तर इथपर्यंत समजले पूर्वा? पूर्वा इथपर्यंत समजले? आवाज येतोय पूर्वा? पूर्वा आवाज येतोय? ओके ठीक आहे. आता आपण पुढचं पाहणार आहोत. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालील चौकटीत. पुस्तकामध्ये पाहायचे खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत, ती शोधायची आहेत आणि ते नावे लिहायची आहेत. जसं इथं दिलेलं आहे उदाहरणार्थ वटवाघूळ, ते त्या ठिकाणी शोधलेलं आहे आणि तिथं लिहिलेलं आहे. तर आता अजून कोणते दिसत आहेत तुला पूर्वा? कोणकोणते दिसत आहेत याच्यामध्ये? पूर्वा आवाज येतोय का? पूर्वा तर आपल्याला या चौकटीमधून नावे शोधायची आहेत. काही प्राणी आहेत, काही पक्षी आहेत. तर याच्यामध्ये जर शोधायला गेलं
तर पहिलंच नाव आहे सी. मग म्हटलं की सिंह, पुढे ह सुद्धा आलेला आहे, म्हणून पहिलं नाव कोणतं आहे तिथं, जे प्राण्याचं नाव आहे आपल्याला, प्राणी आणि पक्षी यांची नावे शोधायची आहेत. पहिलं नाव आहे सिंह, पहिलं नाव आहे सिंह. नंतर शोधायला गेलं की लगेच नाव तिथं दिसते, सिंहच्या पुढे बदक, बदक हे नाव दिसते. सिंहच्या पुढे बदक. ओके, आता पुढे लांका असं व्यवस्थित दिसत नाहीये, परंतु आपण पुन्हा उभे शब्द जर पाहायला गेले तर पहिली जी चौकट आहे, दुसरी चौकट ह आहे, तर ह पासून खाली ती ती आहे म्हणजे हत्ती. हत्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सिंह, बदक, आपण पहिल्यांदा आडवे शब्दच पाहूयात, हत्ती नंतर पाहूया उभे शब्दामध्ये. तर आडव्या शब्दामध्ये सिंह आणि बदक आपल्याला सापडलेले आहेत. आता पुढे जाऊयात, दुसऱ्या ओळीला नाहीत आडवे शब्द, परंतु तिसरी जी आहे, तिसरी ओळ जी आहे त्याच्यामध्ये कावळा, कावळा आहे. कावळा तिसऱ्या ओळीमध्ये आहे पहिल्यांदाच, कावळा. ओके, आता तिसरी ओळ झाली. आता चौथ्या ओळीला मध्ये, 1 2 3, चौथी, चौथी चौकट त्याच्यामध्ये मोर, मोर आहे. कावळा नंतर मोर चौथ्या चौकटीमध्ये आहे, चौथ्या ओळीला चौथ्या चौकटीमध्ये आडवे शब्द त्याच्यामध्ये आहे मोर. आता पुढे नंतर पाचवी ओळ आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या चौकटीमध्ये आहे सुरुवात गवा, गवा हा शब्द आहे. नंतर गवा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जोडून गवा नंतर वाघ, वाघ त्याच ओळीला, पाचव्याच ओळीला पाचव्या चौकटीपासून सुरुवात आहे वाघ. हा ओके, हा मोर आलेला आहे. नंतर खालचा, मोरच्या खालची ओळ त्याच्यामध्ये गवा आणि वाघ हे दोन आलेले आहेत. लक्षात येत आहे पूर्वा? गवा आणि वाघ आता आपल्याला सापडलेले आहेत. आता पुढे वाघ, वाघच्या पुढे लगेच पाचव्या, 1 2 3 4 पाचवी ओळ आहे आणि पाचव्या ओळीमध्ये शेवटचे दोन शब्द त्याच्यामध्ये आपल्याला सापडले गेंडा, गेंडा हे झाले आडव्या शब्दांमध्ये आपण पाहतोय गेंडा. आता नंतर आता कोणती ओळ पाहतोय, 4 5 6 त्याच्यामध्ये सहाव्या ओळीमध्ये पाचवा शब्द घुस, घु स घुस, सहाव्या ओळीमध्ये पाचवा शब्द त्याच्यामध्ये आहे घुस. ठीक आहे, आणि सातव्या ओळीमध्ये पहिला शब्द जिराफ, जिराफ जिराफ. ओके, तर हे झाले आडवे शब्द. आता आपण पाहूयात उभे शब्द. तर उभ्या शब्दामध्ये उभ पहा, पहिल्या ओळीमध्ये दुसरं अक्षर ह, तर त्याचं काय होतंय, हत्ती, हत्ती असे उभा शब्द आलेला आहे हत्ती. पहा
ठीक आहे. आता दुसरा शब्द आलेला आहे, त्याच्यामध्येच पहिली ओळ, त्याच्यामध्ये तिसरा शब्द आहे ब. ब पासून सुरुवात होतीये, ब ग ळा म्हणजेच बगळा. ओके ठीक आहे, बगळा. नंतर पुढे एका एका ओळीनं असं पुढे जाऊयात, पूर्वा एका 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 ओळीनं आपण पुढे जाऊयात. आता बगळा झाल्यानंतर कोण आहे, हा तर पहिल्या ओळीमध्येच 1 2 3 4 5 सहावा शब्द आहे क, आणि कबूतर हा तिथे शब्द आहे, सहावा आहे क बू त र, कबूतर असा शब्द आहे. आता पुढे तिथंच पहिल्या ओळीलाच 1 2 3 4 5 6 सहावा शब्द आहे ला, तो आहे लांडगा. सहावा शब्द आहे ला ड गा, लांडगा. लांडगा हा प्राणी, त्याचं नाव आहे. आता आपण पुढे जातोय, पुढे आहे एक मिनिट. हा तर शेवट पहिला पहिली जी ओळ आहे त्यातला शेवटचा शब्द का, का पासून तिथं तयार झालेला आहे उभा शब्द का ळ वी ट, काळवीट असा उभा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि आता आणखी एक उभा शब्द आहे, तो म्हणजे दुसऱ्या ओळीला चौथा शब्द स सा, दुसऱ्या ओळीला चौथा शब्द आहे ससा. ओके ठीक आहे. ओके आता तिरपे शब्द, तिरपे शब्द जसा वटवाघूळ आपल्याला सांगितलेला आहे, पहिल्यांदाच वटवाघूळ तिथे दिलेला आहे. आता आपण पुढचे शब्द पाहूया, वटवाघूळ नंतर तिरपा आहे, उंट या ठिकाणी कितवी ओळ आहे, 1 2 3 4 5 6 सहावी ओळ, त्याच्यामध्ये चौथा शब्द तो आहे तिरपा असा शब्द आहे, असा इथे शब्द आणि इथे शब्द उंट. उंट हा शब्द आहे. ओके आता नंतर आहे शब्द 1 2 3 4 5, पाचव्या ओळीला दुसरा शब्द, पाचव्या ओळीमध्ये दुसरा शब्द आहे टी ट वी, टिटवी असा शब्द आहे तिरपा, टिटवी. नंतर आहे, वेळ कमी आपल्याकडे आता, पूर्वा उद्याचा होमवर्क, होमवर्कच लिहिते होमवर्क. सर्व स्वाध्याय या पाठांचे सर्व प्रश्न, सर्व स्वाध्याय प्रश्न, सर्व स्वाध्याय प्रश्न म्हणजे सर्व स्वाध्यायातील सर्व प्रश्न लिहायचे आहेत, स्वाध्यायातील सर्व प्रश्न लिहायचे आहेत.